अंबड औद्योगिक वसाहत कचरामुक्त आणि रोगराई मुक्त करण्यासाठी आयएमएच्या आणि एमआयडीसी आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त माध्यमातून स्वच्छता अभियानाला अंबड औद्योगिक वसाहतीतून आज सुरुवात करण्यात आली. आयएमएच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून अंबड औद्योगिक वसाहतीत क्लीन अंबड ग्रीन अंबड संकल्पना राबवत आहे. त्याच संकल्पनेतून अंबड औद्योगिक वसाहतीत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. अंबड औद्योगिक वसाहत प्लास्टिक मुक्त कचरा करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवला आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील सर्वच विभागामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जाणार असून पहिले 100 ठिकाणी कचरा स्पॉट होता त्याची संख्या आता 30 स्पॉटवर करण्यात आली आहे. लोक कचरा टाकायच्या अगोदर विचार करतात यातूनच मनोवृत्ती बदलत असून उद्योगातून आलेल्या तक्रारीची त्वरित दखल घेणे या तक्रारी सोडवणे औद्योगिक वसाहतीत रोगराई मुक्त करणे यामागील हा उद्देश असल्याचं आयएमएचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी यावेळी सांगितलं. पण हा जो आज कार्यक्रम घेतलेला आहे आदर उपक्रम घेतलेला आहे क्लिनिनेस ड्राईव्ह हा आयएमएचा नेहमी प्रश्न हा सातत्याने आपण हे करतो की जे इंडस्ट्रीयल एरिया आहे ते क्लीन राहावं आणि त्याच्यासाठी हा आपण या वर्षाचा दुसरा ड्राईव्ह आहे. या ड्राईव्हमध्ये आपण हे बघितलेलं गेलेलं आहे की NMC MIDC आणि आयमा आणि निमा हे सगळे एकत्रितपणे आलेले आहेत आणि हा ड्राईव्ह आपण घेतो आहे. आपण साधारण गेल्या वर्षी आपण सर्वे केला होता साधारण 100 स्पॉट्स होते आणि हा सातत्यानं ड्राईव्ह घेतल्यामुळे आता फक्त 30 स्पॉट्स राहिलेले आहेत जिकडे मेजर कचरा आहे. आता हा पण कचरा आपण केल्याने हा अवेअरनेस क्रिएट होतो आणि जर साफसफाई जागे असेल तर कोणाला कचरा टाकायला आनंद होत नाही म्हणजे ते दोन वेळा विचार करतात आपण इकडे कचरा टाकावा का. आणि हा जसं अवेअरनेस ड्राईव्ह आहे तर आणि आपण त्या जागेवरती आपण जे बिन्स ठेवणार आहे जिकडे आपण कचरा टाकू शकतो आणि घंटागाडीची मुवमेंट पण चालू झालेली आहे. याच व्यतिरिक्त जेवढे इंडस्ट्रीज आहेत ते इंडस्ट्रीजनी तुम्ही बघाल तर आमच्याकडे वेगवेगळे स्टँडर्ड असतात त्याच्यातला एक EMS स्टँडर्ड करून आहे जे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टीम 18001 ज्याच्याने आपला जो काही इंडस्ट्रियल वेस्ट जमा होतो फॅक्टरीमध्ये तो वेस्ट कसा त्याला डिस्पोज करायचा वेगवेगळे एजन्सीज आहेत त्या एजन्सीजला देऊन आपण तो कचरा डिस्पोज करतो. तर ऑलरेडी हे चालू झालेले आहे आणि आता जे नवीन जे सरकारने धोरण काढलेले आहे झिरो डिस्चार्ज त्या अनुषंगाने पण आपण तो ड्राईव्ह घेतो आहे. आणि साधारण मला वाटतं ते सर्टिफिकेशन झाल्यावरती 70-80% लोक जे काही आहे ते ज्याचा कचरा जो काही आहे इंडस्ट्रियल वेस्ट जे काही आहे ते आता तर घंटागाडीमध्ये जातो आहे पण जे घंटागाडी घेऊन जात नाही आहे ते पण इंडस्ट्रियल वेस्टचं डिस्पोजेबल होऊन जाईल. आणि हा जो ड्राईव्ह आहे हा आपण सारखा घेणार आहे आणि अवेअरनेस क्रिएट करणार आणि आय एम शुअर ह्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळणार आहे. नाशिक जिल्हा गोदावरी संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या स्वच्छतेचं आयोजन करण्यात आलेलं असून अंबड औद्योगिक परिसरातील सर्वच प्रमुख मार्गांवरील स्वच्छता मोहीम राबवली जाणार असून अंबड औद्योगिक वसाहतीनंतर सातपूर औद्योगिक वसाहतीत देखील ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय भिडे यांनी दिली. अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये स्वच्छतेचा ड्राईव्ह या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि ज्या याचिकाकर्ते निशिकांची बघारे पण यामध्ये सहभागी आहेत. आणि आपण बघतोय की जो रस्त्यावरचा कचरा आहे मुख्यतः इंडस्ट्रीनी स्वतःची परिसर किंवा स्वतःच्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतात परंतु कॉमन रस्त्यांवरच्या परिसरावरील कचरा हा कसा स्वच्छ होईल आणि एक क्लीन आंबड ग्रीन आंबड औद्योगिक वसाहती एकदा आंबड झाल्यानंतर सातपूर या कशा स्वच्छ राहतील हा प्रयत्न या ड्राईव्हच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे. आणि या मोहिमेमध्ये आज अनेक उद्योजक त्यांचे सहकारी कर्मचारी कामगार महापालिका MIDC यांची सर्वच टीम ही मोठ्या प्रमाणात सहभागी झालेली आहे. आणि निश्चितच हा ड्राईव्ह फक्त आजच्या पुरता मर्यादित न राहता छोट्या छोट्या इंटरस्टेट्सनी सातत्यानं हे चालू राहील आणि संपूर्ण अंबड आणि सातपूर ह्या दोन्ही औद्योगिक वसाहती क्लीन आणि ग्रीन अशा दिसण्याचा आमचा संकल्प आहे तो नक्कीच आम्ही पूर्णत्वास सुनील. यावेळी सर्वच उद्योजक आणि MIDC अधिकारी मनपा अधिकारी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणावर कचरा जमा केला होता. या स्वच्छतेबद्दल MIDC चे अधिकारी नितीन गवळी यांनी अधिक माहिती दिली. औद्योगिक वसाहतीमध्ये पर्यावरणाशी निगडीत अशा ज्या वेगवेगळ्या मोहीम आहेत त्या नियमितच दर 3-4 महिन्यातनं औद्योगिक संघटना आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात येतात. त्याच्यामागचा उद्देश एकच आहे की नाशिक शहराचं जे काही पर्यावरण आहे त्याचं संतुलन राहावं त्याचबरोबर सफाई आणि स्वच्छता मोहीम हाती घेताना एक नागरिकांमध्ये उद्योजकांमध्ये सर्व पब्लिकमध्ये एक चांगल्या प्रकारचा
एक संदेश जावा आणि अवेअरनेस क्रिएट स्वच्छतेबाबत अवेअरनेस क्रिएट व्हावा, पर्यावरणाबाबत एक अवेअरनेस क्रिएट व्हावा हाच एक हेतू आहे आणि त्या हेतूनेच आजची ही मोहीम एक सकाळपासून सुरू केलेली आहे. यावेळी जिल्हा गोदावरी संवर्धन समितीचे निशिकांत पगारे यांनी स्वच्छते मोहिमेविषयी माहिती सांगितली. गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात गेल्या 10 वर्षापासून माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिका सुरू आहे. माननीय उच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की प्रदूषण जर कमी करायचं असेल तर नागरिकांमध्ये जाणं गरजेचं आहे. प्रशासन त्यांच्या पद्धतीने काम करेलच, परंतु नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण असा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल, लोकांपर्यंत कसं जाता येईल, यासाठी या अवेअरनेस माध्यमातून, या जनजागृती जी मोहीम आहे याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांचा सहभाग करून त्यांनी स्वतः नदी प्रदूषण असेल किंवा शहरातील काही जे होणारं प्रदूषण आहे प्लास्टिकचं ते कसं कमी करता येईल यासाठी नागरिकांनी पुढे येणं आवश्यक आहे. यावेळी आयएमआयचे अध्यक्ष निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सचिव गोविंद झा, पर्यावरण समितीचे प्रकाश ब्राह्मणकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता जे सी बोरसे, उपअभियंता नितीन पाटील, उपअभियंता जे सी पवार, उपअभियंता एस एस पाटील, क्षेत्र व्यवस्थापक बी डी शेवाळे, उपरचनाकार विजय जोशी, गोदावरी बचाव अभियानचे निशिकांत पगारे, योगेश बर्वे, अजय कापडणीस यावेळी हजर होते. महानगरपालिकेचे अधिकारी डॉ मयूर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक रावसाहेब मते, राजाराम गायकर, जितू परमार, विजय जाधव, राजू जाधव, रोहित पाटील, संग्राम साळवे, आयएमआ मूलभूत सेवा समितीचे चेअरमन हेमंत खोण, दिलीप वाघ, हर्षद बेळे, देवेंद्र विभूते, कुंदन डरंगे यांसह एमआयडीसी आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.